चला मग सुरुवातीला 1 एप्रिलला जेव्हा बिझनेस त्यांनी घ्यायचं ठरवलं तेव्हा त्यांचा लॉस किती होता? 40,000 मान्य तुम्हाला नक्की? मग तो 40,000 तुमचा काय कॅपिटल लॉस आहे कळलं का? मग तुम्ही जाणार तुमच्या कॅपिटल लॉस जवळ आणि तिथे लिहिणार कॅपिटल लॉसची अमाऊंट. चला आता इथे त्यांनी 1 एप्रिलला सुरुवातीला लॉस किती होता रे? 40,000 होता. सो दॅट इज युअर कॅपिटल लॉस. 1 एप्रिलला वर्ष सुरू व्हायच्या वेळेला तुमच्याकडे प्रॉफिट असेल तर तो कॅपिटल प्रॉफिट दिसेल. जनरली जाऊ सुरुवातीचा आहे तर तो कॅपिटल प्रॉफिट आहे. त्यांनी म्हणजे लॉस सुरुवातीचा आहे तर तो कॅपिटल लॉस आहे. कळलं का? मग तुम्ही किती लिहिलं कॅपिटल लॉस ऑन 1/4/19 बरोबर ना? किती येतो? 40,000 हा काय लॉस आहे. लॉस डिवाइड करा. चला घ्या कॅल्सी 40,000 × 4/5 × 4/5 इकडची 32,000 आणि काय म्हटलंय की सुरुवातीला म्हणजे 40,000 लॉस वर्षाच्या एंडला होता. नाही नाही लॉस तर फक्त 25,000 म्हणजे याचा अर्थ तुम्ही थोडासा काय कमवलेला आहे प्रॉफिट कमवलेला आहे. कळलं का? 40,000 गेले 25 किती उरले? 15,000. 15,000 तुम्ही वर्षाला प्रॉफिट कमवलेला आहे. कळलं एवढं नक्की? बिझनेस कधी ऐकवायला ऑक्टोबरला की एप्रिलला आहे? एप्रिलला म्हटल्यावर अर्धे इकडे अर्धे तिकडे करायची गरज नाही. डायरेक्ट सगळे रेव्हेन्यू सगळेच्या सगळे रेव्हेन्यू. कारण 1 एप्रिलला मी बिझनेस घेऊन टाकला. मी एच डी मी गरवाने म्हणेल हा जो 15,000 प्रॉफिट आहे ना वो मेरे कमाया आहे. दिस इज माय रेव्हेन्यू प्रॉफिट. कळलं का? मग हे 15,000 कुठे येतील? रेव्हेन्यू कसे येतील बघ. प्रॉफिट फॉर द इयर कसा येईल? 40,000 लॉस मायनस 25,000 लॉस तर किती आला? 15,000. कळलं का? हा ओपनिंग लॉस होता आणि हा क्लोजिंग लॉस आहे. एक अकाउंट बघूया म्हणजे हे प्रॉफिटचा अकाउंट आहे. ओपनिंगचा प्रॉफिट कसा होता? लॉस मध्ये होता. किती लॉस होता? 40,000. आणि क्लोजिंगला लॉस किती उरला? 25,000. म्हणजे याचा अर्थ तुम्ही किती प्रॉफिट कमवलेला आहे? 15,000. कळलं का? प्रॉफिट किती राहत आहे? क्रेडिट साइड वर राहत आहे. खुशी इतनी खुशी इतनी खुशी 15,000 खुशी. कळलं का? लॉस डेबिट साइड असतो ओपनिंगचा लॉस. कळलं का? चलो कितना प्रॉफिट आहे? 15,000. चलो डिवाइड करू 15,000 × 4/5 × 1/5 कितना आया? 1,000. समजलं का? नक्की पक्का कळलं? हा पुढे जातो गुडविलला. लॉस वगैरे होगा तो उसको क्या करना रहता है? ऐड करना रहता है. म्हणजे इथे द्यावा लागेल नाही तर पुढे लागत होता. इथे मला ऍड तर करायचं आहे पण इथे काय म्हणायचं? अरे मायनॉरिटी हवा. हा मायनॉरिटी इथे कसं काय करायचं? हवा गुडविल. गुडविल मध्ये हा जो मी लेस केला आहे त्याला मला काय करावं लागेल? ऍड. म्हणजे तुम्ही प्रॉफिट म्हणताय तर मला काय म्हणावं लागेल? लॉस. कितने का लॉस आहे भाई? 32,000 का लॉस है. कितना लॉस है? 32,000 का. उसको क्या करना है? हमको ऐड करना है. पढ़ लगा समझ लगा अनि इकर चल रहे 8,000 का भी 8,000 हाँ लॉस को पढ़ बेचा माइनॉरिटी में देखा होगा माइनॉरिटी से क्या पोजीशन इतने हाँ कैपिटल का है लॉस है. लॉस से मिलता है तो देखो क्या हुई लेस इस तरह से 8,000 इसमें लगे 8 क्या रहे 12. पढ़ लगा नक्की. आता तुमचे हे जे होते 55 गेले 25 मायनस झाले 25 × 32 गेले किती उरले? 25 × 32 गेले 7. 7 उरले. दिस इज युअर गुड टू बी बिकॉज इट इज लेस अमाउंट. कळलं का? नक्की लॉस तुम्ही काय केला? प्लस केला. प्लस केला म्हटलं की प्लसची अमाऊंट आहे ना. प्लसची अमाऊंट मोठी आहे म्हणजे 7,000 प्लस आहे म्हणजे गुडविल. कळलं का? गुडविलची अमाऊंट झाली गुडविल. कळलं का? तो मायनॉरिटी इंटरेस्ट काढायचा आहे. तर हा जो रेव्हेन्यू प्रॉफिट आहे त्यातला एक प्रॉफिट जातो 6 नंबरला म्हणजे इथे
12,000 प्रॉफिट ऑफ एस लिमिटेड कोणता तो रेवेन्यू प्रॉफिट 12 आणि 35 किती आलेले 0004 हमारे पास गुड्स की एडजस्टमेंट थी क्या नहीं थी सो टोटल 47,000 इज युअर प्रॉफिट एंड लॉस अकाउंट प्रॉफिट एंड लॉस अकाउंट 47,000 विच वर्किंग नोट नंबर 6 आणि माइनॉरिटी इंटरेस्ट ला कशी येते वर्किंग नोट नंबर 4 गुडविल ला किती येते वर्किंग नोट नंबर 5 चला या इकडे माइनॉरिटी इंटरेस्ट काढायला लागेल आता आपल्याला कसा काढायला लागेल रेव्हेन्यू प्रॉफिट अरे हे 12 टाकले म्हणजे 3 कोण टाकल माइनॉरिटी इंटरेस्ट ऍड करा किती ऍड केले 3000 12 आणि 3 15 व्हॉट इज युअर माइनॉरिटी इंटरेस्ट 15,000 रुपये समजा क्या चलो मारो टोटल बैलेंस शीट टैली करो चलो डेबिट साइड चलो चला बैलेंस शीट टैली करा सलाम किती आले टोटल तुमची 3,42,000 कळलं का खूप सोपी गोष्ट आहे जर का तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस ची ऍडजस्टमेंट समजते तर तुम्हाला सगळं काही समजतंय तुम्हाला जेव्हा त्यांनी 40,000 म्हटलं की सुरुवातीला लॉस होता आणि एकदा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिसला ऍसेटला 25,000 म्हणजे लॉस सुरुवातीचा 40 क्लोजिंग दिसतोय फक्त 25 म्हणजे याचा अर्थ वर्षभरात तुम्ही ज्या कमाया प्रॉफिट कमाया वर्षभरात कमवला ना बिझनेस कधी ऍक्टिव्हेट आहे 1 एप्रिल सो टोटल जे टोटल रेव्हेन्यू आहे चुकून जर का 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबर असता तर त्या 15,000 निम्म इकडे निम्म तिकडे गेला असतो तिकडे कुठं निम्म आला असता कॅपिटल प्रॉफिट निम्म आला असता रेव्हेन्यू 15,000 निम्मे निम्मे होऊन गेले असते तर का ऑक्टोबर आला असता तर कळलं का याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कन्सल्टेशन कोणी सोपं सांगू शकतो समजलं तुम्हाला प्रॉफिटची ऍडजस्टमेंट समजली तर सगळं काय जमणार तुम्हाला